नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एज्युकेशन इयर यूट्यूब चॅनलमध्ये। आरोग्य विभाग गोंदिया अंतर्गत या ठिकाणी 2019 आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु काही कारणास्तव ती भरती सध्या रद्द करण्यात आलेली आहे व त्या भरती अंतर्गत जे जे DD अंतर्गत रक्कम जमा केलेली आहे उमेदवारांनी, तर त्यांचे ती आवेदन शुल्क त्यांना परत मिळणार आहे। तर मग ती भरती या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी मागे देखील अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत व त्यांनी देखील या ठिकाणी नवीन पुन्हा अर्ज करायचे आहेत। तेव्हा आरोग्य विभाग गोंदिया अंतर्गत या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाने 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपाने या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आहे। त्याच्यामध्ये पहा कोणकोणती पदं आहेत, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, अनेस्थेसिस्ट, OBGY, स्टाफ नर्स, सोशल वर्कर, स्टॅटिस्टिकल अनेस्थेसिस्ट, अशा प्रकारचे डेंटल टेक्निशियन, अशा प्रकारचे वेगवेगळे पदं आहेत। त्याच्यामध्ये ती मागील भरती रद्द करून आता पुन्हा नव्याने ही भरती घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये देखील आपल्याला 100 खोल्यासाठी 150 रुपये शुल्क व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क आपल्याला DD करायचं आहे। जर DD जमला तर आपल्याला ऑनलाईन पेमेंट तसेच कॅश डिपॉझिट देखील करू शकतो। तर मग ते कॅश डिपॉझिट कुठं करायचं आहे त्या संबंधीचं अकाउंट नंबर, त्याचा IFSC कोड, ब्रांच कोड सर्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ते जमा करायचं, त्याची पावती आपल्याला आपल्या अर्जासोबत जोडायची आहे। DD काढले तर DD ची पावती देखील त्याच्यासोबत आपल्याला जोडून द्यायची आहे। तसेच ऑनलाईन पेमेंट केलं तर ते देखील म्हणजे ट्रान्झॅक्शन ID सह आपण ते ऑनलाईन जोडून द्यायचं आहे, प्रिंट जोडून द्यायची आहे। आणि त्याची मुदत आपल्याला या ठिकाणी 5 मेपर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे। ते अर्ज या ठिकाणी NHMR गोंदिया AL@gmail.com याच्यावर आपल्याला 6 वाजेपर्यंत 5 मे 6 वाजेपर्यंत आपल्याला तो अर्ज करायचा आहे। अर्जासोबत दस्तावेज तसेच तो ऑनलाईन पेमेंटचं DD ची प्रिंट, पावतीची प्रिंट या ठिकाणी जोडायची आहे। तर पाहूया कोणकोणत्या पदाची नेमकी किती जागा आहेत। तर या ठिकाणी पहा नेफ्रोलॉजिस्टची 1 जागा आहे, त्याच्यानंतर ऑब्स्टेट्रिशियन आणि अनेस्थेसिस्ट, पेडियाट्रिशियन, सायकोलॉजिस्ट अशा 19 जागा आहेत। त्याच्यानंतर MBBS MO 3 जागा आहेत, MBBS MO फुल टाईम 1 जागा आहे, MBBS MO 1 जागा आहे, MO मेल RBSK 1 जागा आहे, MO फिमेल RBSK 4 जागा आहेत, ऑप्टोमॅट्रिस्ट 1 जागा आहे, डेंटल टेक्निशियन 1 जागा आहे, स्टाफ नर्स 12, त्याच्यानंतर स्टाफ नर्स 1 ओपनसाठी 1 जागा आहे, त्याच्यानंतर सोशल वर्कर 1 जागा आहे, MSW आवश्यक आहे त्यासाठी, स्टॅटिस्टिकल असिस्टंट 1 जागा आहे, ग्रॅज्युएट इन स्टॅटिस्टिक्स असणे आवश्यक आहे। तर आपण याच्यासाठी 5 मेपर्यंत अर्ज करायचा आहे। 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे, त्याच्याबरोबर आपल्याला DD व अर्ज जोडून द्यायचा आहे। तर या ठिकाणी तो अर्जाचा नमुना देखील याच्याबरोबर देण्यात आलेला आहे। त्या विहित नमुन्यामध्ये आपल्याला तो अर्ज करायचा आहे, त्याच्याबरोबर आवश्यक कागदपत्रं जोडून द्यायची आहेत, ती पावती जोडून द्यायची आहे। तर अशा प्रकारे हे 38 पदांसाठी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आरोग्य विभागांतर्गत ही जाहिरात आहे। त्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी जरी अर्ज केलेला असेल मागे 2019 तरी पुन्हा या ठिकाणी अर्ज करायचा आहे। ज्यांचे आवेदन शुल्क भरले असतील त्यांना ते परत मिळणार। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे जाहिरातीचे व्हिडिओ तसेच प्रश्नसंचाचे व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।